नमस्कार मंडळी. रोज सकाळी उठून नाश्त्याला काय बनवायचं हा सगळ्या गृहिणींना पडणारा प्रश्न आहे. आपण एक नाश्त्याचीच डिश करतोय आणि तीही अगदी रोजच्या वापरातल्या पिठापासून, म्हणजे गव्हाच्या पिठापासून. गव्हाच्या पिठाचं धिरड कसं करायचं ते बघूया आपण. मी आधी तवा लावून घेते, गॅस बारीक ठेवते, म्हणजे आपलं इथे पीठ तयार होईपर्यंत तिकडे तवाही गरम होईल. इथे मी घेतलंय एक वाटी गव्हाचं पीठ, आपलं अगदी रोजचं जे आपण चपाती करायला वापरतो ते पीठ आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडा मैदा घालणार आहे. मैदा तुम्ही ऑप्शनल आहे, अवॉइड करायचा असेल तर अवॉइड केला तरी चालेल, असं काही नाही की मैदा घातलाच पाहिजे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालणार आहोत थोडी, त्याच्यानंतर इथे मी लसूण ठेचून घेतलाय तो घालते, तूप घालूया आपण, साधारण एक मोठा चमचा तूप घातले मी, माझा हा तुपातला चमचा लहान आहे. आणि आता सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ कालवून घ्यायचं आहे. एकदम पाणी नका घालू. जसं लागेल तसं पाणी घालत जा. इथे मी मैदा सांगितलाय ना, तो मैदा पूर्णपणे ऑप्शनल आहे. पण काय होतं, जर तुम्हाला पीठ मुरवायला ठेवायला जर वेळ नसेल तर काय होतं, काही काही वेळेला धिरडी ही गव्हाची धिरडी असतात ना, ती उलटताना पटकन फाटू शकतात. आणि आपल्याला सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये पटकन होणारा पदार्थ हवा असतो, मग अशा वेळेला एक दोन चमचे मैदा घातला तर धिरडी ती एकसंध राहतात, फाटत नाहीत. पण अर्थात हे ऑप्शनल आहे, म्हणजे हे तुम्ही ठरवा तुम्हाला हवं आहे नको आहे ते. याच्यात मी थोडंसं रेड चिली फ्लेक्स घालते, ह्याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट पण घालू शकता किंवा मिरची पण घालू शकता, हिरवी मिरची. थोडंसं पाणी घातले आणि आता त्याचबरोबर इथे मी घालणार आहे मिक्स हर्ब्स. पिझ्झाचे जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे ते मिक्स हर्ब्स घालते. आपलं आजचं धिरडं जरा वेगळ्या टेस्टचं होणार आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. इथे आपला तवाही तापलेला आहे, तवाला मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा. आणि आता खूप पातळ नाही करायचं हे धिरड, थोडं जाडच ठेवायचं. तेल पण सोडू शकता तुम्ही, मी तूप सोडलंय. या बाजूने पण झालेलं आहे, आता काढून घेऊ आपलं धरण. असंच अजून एक करून घेऊ.
आपलं हे पण ढिरडं झालेलं आहे, काढूया आपण. आता आपली धिरडी तयार आहे आणि आता आपण बनवतोय एक वेगळा पदार्थ, म्हणजे खूप वेगळा असं पण नाही म्हणता. आता मुलांच्या सुट्ट्या चालू झाल्यात आणि मुलांना प्रत्येक वेळेला नवनवीन काहीतरी खायला हवं असतं, असं धिरडी वगैरे प्रत्येक वेळेला ते खातीलच असं नाही, तर त्यांना पिझ्झा वगैरे हे प्रकार फार आवडतात. तर आपण या धिरडीलाच वरती टॉपिंग पिझ्झाचा करून एक छानसा पदार्थ तयार करूया, बघूया कसा करायचा ते. थोडंसं आपण ना जाड घालणार आहोत, कारण आपण हा बेस तयार करतोय ना, त्यामुळे वरून तूप घालूया. आपल्याला हे मुलांसाठी बनवायचं आहे, त्यामुळे हेल्दी पण बनवायचं आहे पण मुलांच्या आवडीचं पण. आता खालची बाजू आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची. आता आपण हे उलटवून देणार आहोत. मी गॅस बारीक ठेवलाय आणि आता बघा, यालाच मी टोमॅटो सॉस लावून घेते. त्याच्यानंतर याच्यावर थोडी सिमला मिरची, थोडा कांदा. भाज्या काय तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही घालू शकता, थोडं स्वीट कॉर्न. आणि चीज. त्याचबरोबर थोडस पिझ्झा सीझनिंग घालते मी वरून, आणि हे आता 1-2 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवू. आपण ना थोडी चिटिंगच करतोय, कारण हे धड धिरडं नाही आणि धड पिझ्झा नाही आहे. पण काय होतं, मुलं सतत पिझ्झा खायला मागतात किंवा बर्गर खायला मागतात, मग बाहेरचं हॉटेलचं आणण्यापेक्षा, आणि ते इतकं महाग असतं, तर ते आणण्यापेक्षा हे घरातल्या घरात आपण काहीतरी पौष्टिक पदार्थापासून पण साधारण तीच चव येईल अशा पद्धतीचं आपण बनवू शकतो. तर तो प्रकार मी केलेला आहे, तो पदार्थ मी प्रयत्न करते आहे करायचा. प्रयोग आहे हा, तर बघूया तो कसा होणार आहे. पण ह्याला नेमकं नाव काय सुचवायचं हे तुम्ही सांगा मला. माझ्या दृष्टीने पिझ्झा धिरडं का धिरडं पिझ्झा, मला तर काही सुचत नाही आहे. सो तुम्हीच सांगा काय म्हणूया याला ते. चीज मेल्ट झालं आहे आपलं, काढूया आता. येस, माझ्यासाठी हा पदार्थ असा मस्त झालेला आहे. त्याच्यावर वरून आपण परत थोडासा टोमॅटो सॉस घालू शकतो. सो आपलं पिझ्झाचं धिरडं तयार आहे. तर मंडळी, पिठाचं बॅटर एकच, पण त्याच्यापासून बनलेत मस्त दोन पदार्थ. एक म्हणजे आपली धिरडी आणि दुसरं म्हणजे धिरडी पिझ्झा की पिझ्झा धिरडी, तुम्ही ठरवा. तर अशाच एका छानशा आणि मस्त रेसिपीला भेटायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.